नवी मुंबई सुंदर आणि नियोजित शहर जरी असेल तरी पर्यटनाच्या नकाशावर नवी मुंबईला फारसं स्थान नाहीये आणि याच कारणामुळं आमदार मंदा म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नामुळे आता नवी मुंबई पर्यटनाच्या नकाशावर सुद्धा येणार आहे. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे मरीना नावाचं एक नवीन प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे. पाहूयात मंदा म्हात्रेकडूनच याची एक विशेष माहिती. नवी मुंबई शहर हे नियोजित शहर आहे. या शहराला आतापर्यंत अनेक पारितोषिकही मिळालेली आहेत. असे असले तरी पर्यटनाच्या नकाशावर नवी मुंबई शहराला फारसे स्थान नाही. अर्थात नवी मुंबई शहराला सुंदर समुद्र किनारा लाभलेला आहे आणि वनराई लाभलेली आहे, मात्र त्याचा योग्य रीतीने फायदा आतापर्यंत घेण्यात आलेला नव्हता. मात्र आपल्या किंवा माझ्या शहराची ओळख पर्यटन क्षेत्रातही व्हावी याच हेतूने अनेक वर्षापासून आमदार मंदा म्हात्रे यांचे अथक प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नाला आता मूर्त रूप आलेले आहे. बेलापूर जेट्टी त्यांच्या अथक प्रयत्नाने मरीना नावाचं एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च होत आहे. यासाठी सर्वात मोठा खर्च होणार होता तो जमिनीचा. तत्कालीन सिडकोचे MD संजय भाटिया यांच्या बरोबर अनेक वेळा मंदा म्हात्रे यांनी चर्चा केली. यहां पे काफी अच्छा हमारे पास एक स्कोप है बहुत अच्छा मरीना डेवलप करने का. वो मरीना डेवलप करने की एक कमेटी बनाई है जो एक महीने के अंदर पूरी प्लान हमको बना के दी. एरिया काफी बड़ा है और प्रोबेबली ये कोचीन के बाद सेकंड मरीना होगा कंट्री का जो डेवलप किया गया. भाटिया यांनी हिरवा कंदील जरी दाखवला असेल तरी जागेचा एवढा मोठा पैसा कसा उभा करायचा याबाबत मेरिटाइम बोर्ड तयार नव्हते. महत्त्वाचा अडथळा हा जागेचे पैसे आणि इतर इन्व्हेस्टमेंट असल्याने याबाबतही मंदा म्हात्रेंनी प्रयत्न सुरू केले आणि सध्याचे MD आणि विद्यमान MD भूषण गगराणी यांच्याशी मंदा म्हात्रे यांनी अनेक वेळा बैठका घेतल्या. एकंदरीतच हे सर्व सातत्याने प्रयत्न होत असल्याने मंदा म्हात्रे यांच्या कामाला अखेर यश आलं आणि सिडकोने नाममात्र 1 रुपयात ही जमीन देण्याची कबुलीही केली. त्यामुळे हा प्रोजेक्ट आता प्रत्यक्षात आकारला जाणार आहे. आपण जे पाहत आहात हे प्रोजेक्टचे एक ड्रीम पिक्चर आहे. भविष्यात हे प्रोजेक्ट कसं असेल, त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य असेल आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काही विशेष त्याच्यात सोयी करण्यात येत आहे याबाबत आमदार मंदा म्हात्रे यांनी माहिती दिली. नव्या मुंबईमध्ये मी ज्यावेळी 2004 आमदार झाली त्यावेळी संपूर्ण समुद्रकिनारी जेटी प्लॅटफॉर्म त्यांना मच्छीमारांना सगळं सुविधा देताना प्रत्येक समुद्रकिनार माझं त्यावेळी सर्वे केला मी. त्यावेळी मला असं वाटलं की नव्या मुंबईमध्ये एवढा समुद्रकिनारा मोठा लाभलेला आहे आपल्याला, तर इथं पर्यटन क्षेत्र जर झालं निर्माण तर खूप चांगलं होईल. लोकांना स्वयंरोजगार मिळेल, तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना, त्याच्यानंतर मच्छीमारांना चांगला रोजगार मिळेल असं उद्दिष्ट होतं. पण शेवटी कुठलीही गोष्ट करताना तर पैशाची गोष्ट पहिले आड येतं. मेरिटम बोर्डच्या माध्यमातून मी अनेक जेट्या वगैरे उभ्या केल्या होत्या, त्यामुळे मेरिटम बोर्डमध्ये मी नेहमीच मागणी केली आणि नाबार्डमधून मी दिवाळा गाव सुशोभीकरणाला 10 कोटी रुपये मी मिळवले. आणि पुढचे कसे मिळतील किंवा त्यात कसं मला काम करता येईल यासाठी सातत्याने माझा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नातून हे मरीनाचा प्रकल्प उभा राहिला. मी ज्यावेळी संजय भाटिया इथे MD होते त्यावेळी विषय काढला की एवढा मोठा समुद्र किनारा आहे, जर आपण जागा दिली तर मेरिटम बोर्ड प्रकल्प उभं करायला तयार आहेत. आणि मग भाटिया म्हणाले, मग भाटिया साहेबांनी आम्ही दौरे केले, दौऱ्यामध्ये 3-4 दौरे झाले, मेरिटम बोर्डचे सगळे अधिकारी आले त्यांच्याबरोबर दौरे झाले, त्याच्यात आम्ही पाहणी केली, त्याच्यात आम्ही पुण्याच्या एका कंपनीला प्लॅन बनवायला दिला, त्यांनी ते बनवलं की मरीना कसा असला पाहिजे समुद्र किनारी, मग त्याच्यामध्ये MP थिएटर असेल, मुलांना खेळायचं मैदान असेल, त्याच्यानंतर योगा सेंटर, बोटिंग वगैरे असं वेगवेगळं बनवायचं ते आमचं नियोजन केलं. आणि सरकारने मान्यता दिली, सिडकोनी मान्यता दिली आणि सिडकोनी मध्यंतरी सांगितलं होतं की जवळजवळ आम्हाला 9 कोटी रुपये तुम्ही या जागेचे द्या, 7 एकर जागेचे, तर मेरिटम बोर्डला तितके शक्य नाही. मग पुन्हा आम्ही भूषण गगराणी MD आहे त्यांच्याशी आम्ही बोलणं केलं, मीटिंग केल्या. गगराणी साहेबांनी सांगले असे प्रोजेक्ट आले पाहिजेत, पर्यटन स्थळ निर्माण झालं पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि गगराणी साहेबांनी अतिशय पॉझिटिव्ह विचार करून ताबडतोब आम्हाला ही जमीन मेरिटम बोर्डला देण्याचं नक्की केलं 1 रुपया दराने. आणि म्हणूनच या प्रकल्पाला कुठेतरी चालना मिळालेली आहे. पूर्वी काय झालं, या प्रकल्प करायच्या जागेवर अनधिकृत बांधकाम होतं. हे अनधिकृत बांधकाम सिडकोच्या जागेवर होतं. सिडकोने ते काढल्यानंतर पुन्हा ती मंडळी कोर्टात गेली आणि म्हणून 1.5 वर्ष हा जो प्रकल्प होता तो लेट झाला. पण आता याची सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या 1 वर्षामध्ये तुम्हाला मरीना लोकांना बघायला मिळेल आणि इथे चांगलं लोकांना बोटिंग, त्याच्यानंतर खेळाचं मैदान, योगा सगळं एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. आणि
पर्यटकांना आपण मेरीटाईम बोर्डला एक विनंती केली आणि शिडको लागली आपल्या नव्या मुंबईवर काही आपत्ती आली तर आपल्याकडे स्वतःचं हेलिपॅड नाही आहे. समजा समुद्रात एखादी दुर्घटना घडली तर आपल्याकडे हेलिकॉप्टरला हेलिपॅड नाही आहे किंवा एखाद्या उंच इमारतीला आग लागले येणाऱ्यासारख्या तर आपल्याकडे हेलिकॉप्टरनी जी सुविधा द्यायची हेलिपॅड नसल्यामुळे आमची एक हेलिपॅडची सुद्धा एक एक्स्ट्रा मागणी मी त्यापासूनच लावून धरलेली आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये मरीनामध्ये एक छोटंसं हेलिपॅड पण देण्यात यावं जेणेकरून या शहरात हे शहर वाढतं शहर आहे नवी मुंबई वाढती नवी मुंबई आणि इथे हेलिपॅड असणं फार गरजेचं आहे आणि त्याची मागणी आम्ही केलेली आहे आणि आनंद आहे मला की एक चांगला प्रकल्प नवी मुंबईमध्ये उभा राहतोय आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे या प्रकल्पाला त्यामुळे मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देते. नवी मुंबईला अतिशय सुंदर समुद्र किनारा आणि खाडी किनाराही लाभलेला आहे मात्र तो अस्वच्छ अनेक ठिकाणी आहे. हीच बाब ओळखून आमदार मंदा म्हात्रे यांनी हेही प्रोजेक्ट हातात घेऊन नवी मुंबईचे सर्व सागरी किनारे स्वच्छ करण्याचा संकल्प सोडला आहे. याबाबतही मंदा म्हात्रे यांनी माहिती देताना सांगितले नाही कसं आहे सागर किनारी जे आता सगळा गाळ जो आलेला आहे ते काढण्यासाठी आम्ही पैसे मागितलेले आहेत. जवळजवळ आमचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्याकडे जवळजवळ आम्ही 100 कोटीची मी मागणी केलेली आहे नव्या मुंबईकरता की दिवाळा गावापासून ते वाशी गावापर्यंत जो चिखल निर्माण झालेला गाळ तो काढण्यासाठी तो उपशण्यासाठी तो पैसे देण्यात यावे. त्याचप्रमाणे ह्या गावागावांचं सुशोभीकरण व्हावं समुद्र किनाऱ्याचं झाडं लावण्यात यावी त्यांना तिथे बसण्या उठण्यासाठी सगळे शेड बांधून देण्यात यावे अशा अनेक मागण्या आम्ही आज केलेल्या आहेत केंद्र शासनाकडे आणि स्वतः मी प्रस्ताव बनवून केंद्र शासनाकडे दिलेला आहे. आपले जे मंत्री महोदय जानकर साहेब त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि लवकरच त्याच्यावरती आम्हाला येईल. पण या प्रकल्पाला काही माती रेती गाळाची काही आवश्यकता नाही. यांच्या मोठमोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून हे मेरीटाईम बोर्डचं काम होणार आहे. दुसरं असं आहे की जलवाहतूक ह्याचं टेंडर निघालेलं आहे 120 कोटीचं आणि ते BPS स्कूलच्या मागे ती जलवाहतूक पण आज सुरू व्हायला आज 1-2 परवानगी आहेत ज्या मेन रोज आहेत तिथे ते सुरू होणार आहे आणि त्याच्यामुळे लोकांचा वेळ लोकांचा पैसा हेही वाचणार आहे आणि लोकांना वेळेत सुविधा मिळणार आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नामुळे आता जास्तीत जास्त 1 ते 1.5 वर्षात हे प्रोजेक्ट उभं राहील आणि खास करून पर्यटनाच्या नकाशावर नव्या मुंबईचं स्थान आढळ होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीवरीसह शेखर हंप्रस यांचा रिपोर्ट.